कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज महाराष्ट्र दौऱ्यावर महानिर्धार 2024 शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार. सिद्धरामय्या यांचा सांगली इथं जाहीर सत्कार. सिद्धरामय्या यांची सांगली शहरातून जंगी रॅली काढली जाणार. आगामी निवडणुकीची दमदार सुरुवात करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच अंबरनाथ शहरात येणार. भाजपच्या मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत अंबरनाथमधील शिवमैदानावरती जाहीर सभेचं आयोजन. एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी आज अमरावती दौऱ्यावरती. शहरातील मुझफ्फरपुरा इथल्या महापालिका शाळेमध्ये जाहीर सभा. खासदार इम्तियाज जलील उपस्थित राहणार. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नांदेड शहरामध्ये प्रचंड बॅनरबाजी. शिवसेनेसह भाजपचे देखील झेंडे लावत युतीचा संदेश. मुंबई पालिकेप्रमाणे पुणे ठाणे नागपूर पालिकेची चौकशी करा. उद्धव ठाकरेंचं राज्य सरकारला आव्हान. तर कोरोना काळातील घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागणार. शिंदेंचा पलटवार. मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यातील काही जिल्ह्यांमध्येही पुढचे 5 दिवस ऑरेंज अलर्ट जारी. हवामान विभागाकडून खबरदारीच्या सूचना. मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग. काल सकाळपासून मुंबईमध्ये पावसाला सुरुवात. मुंबईतील पहिल्याच दिवशी 115 मिलीमीटर पावसाची नोंद. हवामान खात्याची माहिती. पहिल्याच पावसात मुंबईतील नालेसफाईची पोलखोल. मुख्यमंत्र्यांचा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केली मिलन सबवेची पाहणी. या भागात पुन्हा पाणी साचू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे काल दोनदा बंद करावा लागला होता. सध्या पावसाचा जोर कमी झाल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आलाय. पहिल्याच पावसात मीरा भाईंदर मधल्या अनेक भागात पाणी साचलं. पाणी साचल्यानं परिसरातल्या नागरिकांना नाहक त्रास. वाशिम जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाची हजेरी. सलग 2 दिवस बरसणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा. हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. ग्रामीण भागातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. सखल भागात पाणी साचल्याचं चित्र. पालघर जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी. बळीराजासह नागरिक सुखावला. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील जुनी शेमळीसह आराई ब्राह्मणगाव किराईतवाडी परिसरामध्ये पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात होणार. साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. महाबळेश्वरमध्ये तब्बल 115 मिलीमीटर पावसाची नोंद. तर कोयनामध्ये 14 आणि नवजा परिसरामध्ये 32 मिलीमीटर पावसाची नोंद. सोलापूरमध्ये झालेल्या पहिल्याच पावसाचा नागरिकांना फटका. अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं. मुंबईमध्ये आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगाब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वेकडून ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक. रेल्वे विभागाची माहिती. सीएसएमटी मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचं 27 जूनला उद्घाटन होणार. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकामुळे ही वंदे भारत आठवड्यातून फक्त 3 दिवस धावणार. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्याची मुदतवाढ. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांची माहिती. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संतोष बांगर मंत्री म्हणून शपथ घेणार. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी विश्वास व्यक्त केला. पंकजा मुंडे जर BRS मध्ये आल्या तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करू. BRSचे बीडचे नेते शिवराज बांगर यांचं विधान. पंकजा मुंडेंना BRS आधी 2 वर्षांपूर्वीच MIMची ऑफर. MIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा दावा. पंकजा मुंडेंच्या रक्तात भाजप. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर पंकजा मुंडे BRS आणि MIMच्या ऑफरला दाद देणार नाहीत. मुनगंटीवारांचा दावा. चंद्रपूरचे मनसे नेते रमेश राजूरकर करणार भाजपत प्रवेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश. भाजपचे आमदार रामभाऊ सातपुते आणि त्यांच्या पत्नीकडून वारकऱ्यांची सेवा. यंदा शासकीय महापूजा सुरू असतानाही सुरू राहणार मुखदर्शन. वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मोठा निर्णय. उजनी धरणातून सोडलेलं पाणी पहाटे चंद्रभागेत पोहोचलं. चंद्रभागेच्या स्वच्छ पाण्यामध्ये भाविक घेणार पवित्र स्नानाचा आनंद. मध्य रेल्वे कोकण रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष ट्रेन. गणेशोत्सव काळामध्ये 156 विशेष गाड्या धावणार. विवाहासाठी आलेल्या नातेवाईकांच्या स्वागतासाठी केशर आंब्यांची रोपं. नारायणगावच्या गिलबिले आणि पाटील परिवारानं आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी 700 आंब्यांची रोपं देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. ताडोबांधारी व्याघ्र पर्यटन महागला. 1 जुलैपासून प्रवेश शुल्कामध्ये दुप्पट वाढ होणार. महात्मा गांधींनी देशाला जोडण्याचं काम केलं. राज्यपाल रमेश बैस यांची सेवाग्राम बापू कुटीला भेट दिल्यानंतर प्रतिक्रिया.
महाराष्ट्रातल्या वाहनांवरील ऑनलाईन दंड आकारणी पूर्णपणे माफ करा, मनसेची मागणी. चेंबूर विधानसभा अध्यक्ष आणि मनसेच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम सुरू. ओवेसींच्या भाषणादरम्यान औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. भाषणादरम्यान घोषणा देत कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. दरम्यान कार्यकर्त्यांनी सालीपुरा भागातही घोषणाबाजी केल्यानं तणावाचं वातावरण. औरंगजेबाचं स्टेटस ठेवून सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल. लातूरमधील 4 तरुणांनी औरंगजेबाचा व्हिडिओ तयार केला होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.